जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाला. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत आपले गुण कौशल्य सादर केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी झाला. यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या समारंभात शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देण्यात आले. यावेळी पनवेल पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा घरत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रतिभा भोईर, आरती नवघणे, रयतचे लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी उपस्थित होत्या. आपल्याला आम्हाला खूप आनंद वाटतो की खारघरच्या या आपल्या रामशेठ ठाकूर स्कूलने एवढी मोठी भरारी घेतलेली आहे की त्यांना 2 वेळा बक्षीस, पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. खरोखर त्याचं मला संपूर्ण शिक्षक स्टाफचं आणि सर्वांचं अभिनंदन करते. मनापासून त्यांना धन्यवाद देते, शुभेच्छा देते. त्याचबरोबर त्या कंटिन्यू म्हणजे या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी झटत असतात, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे शिक्षक झटत असतात, त्याच्यासोबतच आपल्या पालकांचा हा महत्त्वाचा मोठा वाटा आहे. म्हणून तुमच्या पालकांचं सुद्धा मनापासून तुमचं अभिनंदन, कारण आपल्या पालकांनी आपल्या मुलांना या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्या ॲडमिशन घेत असताना त्यांच्या शिक्षकाची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच आपल्या पालकांची सुद्धा आहे. कारण आपण पालक वर्ग जो आहे तर आपल्या मुलांकडे आपण मुलांना घरामध्ये जेव्हा शाळेत येतात तेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असतात, परंतु घरी गेल्यावर आपल्या पालकांची जी जबाबदारी आहे की आपल्या बाल्य शाळेत जातो तो घरी आल्यावर त्याला आपण प्रत्येक पालकांनी विचारलं पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांना आज जरी तो मोठा झाला म्हणजे अगदी 5वीपासून ते 12वीपर्यंत असेल किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत आपण पालक हे मुलं पालकांसाठी मुलं ही लहान असतात. म्हणून पालकांना एक विनंती आहे का आता कितीही पाल्य म्हणजे विद्यार्थी मोठा असला तरी आपण पालकांना नी त्याला जवळ घेऊन त्याला प्रेमाने विचारून घ्या की तुला कोणत्या प्रकारची अडचण असेल, मग ते अभ्यासात असू दे किंवा खेळामध्ये असू दे किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल ती जवळ घेऊन विचारलं, प्रेमाने विचारलं तर ते नक्कीच मुलं आपल्याशी बोलतात, त्यांच्याशी मैत्रीचं नातं ठेवा आणि आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं घडवा आणि आपल्या भविष्याचा एक उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल विद्यार्थी घडवा आणि पाल्याचा आणि या शाळेचा या विभागाचं नाव रोशन नक्कीच हे विद्यार्थी करतील अशी मी आशा व्यक्त करते.